ती अशी आहे की काँग्रेस काँग्रेसला मुंबईतून बाहेर काढण्यासाठी? अजिबात नाही. आम्हाला काँग्रेसची गरज आहे. किंवा देशाचं नेतृत्व भविष्यात काँग्रेसने करावं असं सांगणारे आम्ही आहोत. काँग्रेसशिवाय या देशामध्ये प्रमुख विरोधी पक्ष हा पुढे जाऊ शकणार नाही. काँग्रेसने आपली प्रकृती सुधारावी हे सांगणारे आम्ही आहोत. आज चंद्रकांत पाटील कोल्हापूरमध्ये मोर्चा काढत आहे. त्यांचा असा आरोप आहे की पूरग्रस्तांना अजूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळामध्ये कोल्हापूरात येऊ दिलंय लोकांनी. हो, आज आता मोर्चा काढतोय जिल्हाधिकारी कार्यालयावरती. मोर्चाला माणसं कुठून नेली आहेत? कोल्हापुरात त्यांना लोकांनी मागच्या निवडणुकीमध्ये बाहेर काढलं होतं असं मी वाचलं आहे. पण ठीक आहे, त्यांना मोर्चा वगैरे काढू द्या, काय हरकत नाही. कोल्हापूरमध्ये गेला होता शाहू महाराजांची भेट घेतली आणि त्यानंतर मग तुमच्यावरती देखील, म्हणजे आधी शरद पवारांवरती, नंतर तुमच्यावरती देखील टीका काही संभाजीराजांच्या समर्थकांकडून झाली की घरामध्ये भांडायला लावण्यात. राजांना समर्थक नसतो, राजाला फक्त प्रजा असते. मी प्रथमच ऐकतो की राजांना समर्थक आहेत आमच्या. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थक नव्हतं, सगळे मावळे, संपूर्ण राज्य त्यांचं होतं. ते एका जातीचे, एका पंथाचे, एका धर्माचे राजे नव्हते. समर्थक हे पंतप्रधानाला समर्थक नसतात, देश त्यांचा आहे. लक्षात घ्या, मुख्यमंत्र्यांना समर्थक नसतात, राज्य त्यांचं आहे, तसंच राजांचं असतं. संभाजीराजे, संभाजीराजे काही प्रमाणात नाराज या सगळ्यांच्या, त्यांचं माझं बोलणं सुरू आहे. आमचे मित्र आहेत सगळ्यांचे. राजकारणामध्ये असे चढउतार आहेत. आपण राजकारणामध्ये आहात मग हे धक्के पचवले पाहिजे. राजकारणामध्ये चढउतार येत असतात. ज्यांना ही पचवायची ताकद आहे त्यांनी राजकारणात यावं. देवेंद्र फडणवीस काल पुण्यामध्ये असं श्रद्धा आणि सबुरी ठेवा. शिर्डीमध्ये त्यांची जी बैठक चालू आहे त्याच्यामध्ये हो, काँग्रेसचा तो एक मंत्रच आहे, श्रद्धा आणि सबुरी. देवेंद्र फडणवीस काल पुण्यामध्ये असं म्हणत होते की 2019 ला आमची एक चाल चुकली, त्यामुळे आमचा पराभव झाला. बुद्धिबळामध्ये सुद्धा असंच आहे.